प्लॉटच्या जागेसाठी ज्या सभासदांनी पैसे भरले आहेत त्या सर्व सभासदांना प्लॉट मिळावेत यासाठी जुनी मिल प्लॉटधारक सहाय्यक समिती स्थापना करण्यात आली होती. त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 187 सभासदांनी प्लॉटचा ताबा घेतला आहे. अजूनही जवळपास 50 ते 55 सभासद जाणीवपूर्वक राजकारणी मंडळींचे ऐकून जागांचा ताबा घेत नाहीत, परंतु आता मर्यादा ओलांडली असून 18 जुलै नंतर जुनी मिल प्लॉटधारक सहाय्यक समिती बरखास्त होण्यापूर्वी उर्वरित सदस्यांनी जागेचा ताबा घ्यावा, अन्यथा त्यांना यापुढे न्यायालयातच रकमा भरून प्लॉटचा ताबा मिळवावा लागेल, असा इशारा जुनी मिल कामगार संघर्ष समितीचे संस्थापक आणि कामगार नेते कुमार करजगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला आहे. कुमार करजगे दादाने आम्हाला सगळे सांगितले, तुम्ही त्यांच्या प्लॉटसाठी आम्ही तुम्हाला द्यायला तयार. तसंच 183 जण आता आलेले आहेत, अजून कमीत कमी 20 जण आहेत प्लॉट घेण्यासाठी तयार आहेत. त्याच्यानंतर जे बी येथील कोणी प्लॉट घेण्यासाठी त्यांना आता आम्ही आमच्या हिशोबाने आमची समिती आता 18 तारखेपर्यंत राहणार आहे. 18 तारखेनंतर आमची समिती बरखास्त होईल. आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांना आता जे बी कोणी सभासद प्लॉट घेण्यासाठी त्यांना प्लॉट देण्याची आमची तत्परता राहील आणि आम्ही त्यांना देऊ. त्याच्यानंतरचे जे प्लॉट कोण घेणार असेल त्याने आणि त्यांनी बघून घ्यावं हीच आमची इच्छा आहे. ज्या उद्देशाने आम्ही समिती स्थापन केलं ना, आम्ही समिती कशासाठी स्थापन केली आहे की सगळ्यांना प्लॉट मिळावं, त्या हिशोबाने आम्ही समिती स्थापन केलं. आम्ही त्यांच्याजवळ जाऊन आलो, सगळ्यांना भेटलो फिरलो, परंतु कोण आले नाही. कोण आले त्यांच्या प्लॉट आम्ही द्यायला तयार आहे. तिथे 185 जण आलेले आहेत, अजून 25-30 जण आहेत. आता राहिलेले 50-55 लोक आहेत, त्यांच्यासाठी 19 जुलैपर्यंत 18 जुलैपर्यंत उत्तर दिलेली आहे. आणखी 10 दिवस आज तारीख 7 आहे, 18 जुलैपर्यंत जर ते येत असतील त्यांच्या कागदपत्रांचा तर त्यांना पण प्लॉट द्यायची आमची समितीची आणि कुमारदाची तयारी आहे. पण 18 तारखेनंतर जर ते येणार असतील तर त्यांचा विषय राहील, त्याची जबाबदारी समन्वय समिती घेणार नाही. समन्वय समिती 19 तारखेला बरखास्त होईल, त्यानंतर दादा आणि ते राहिलेले कुमारदाजी त्यांचा तो विषय असेल. कॅम्प घेऊन रिसर्च करून त्यांनी त्यांचे प्लॉट घेऊन त्या प्लॉटवर तरी कंबाड आम्ही मागलेले. हा अजून आज का दोन आज आपल्या घरात 4-5 लोक आज बी आलेले आहेत. पुन्हा आज आम्ही आणि कसं झालं अजून 30-40 लोक समजून चालत आहेत. आणि झाले काय, जवळ 300-350 लोक आहेत, तर बाकी लोकांना जागा देऊन तरी घर बांधलेले आहेत. 350 लोक राहिले होते, त्यापैकी जवळ आता 200-250 लोक पडून जाईल, तुम्हाला पडून जाईल. बाकी 60 ते 70 लोक जे राहतील ते हरपणे यायला तयार नाही. आंदोलन करतात ते, हा आंदोलन करणारे लोक निम्मे आले, पण जे लोक ज्या लोकांना जुनी जागा पाहिजे होती त्या राजकीय लोकांचे हस्तकडून जे काम करतात तेवढ्यासाठी आम्ही काय केलं, माझी एक कमिटी केली. त्या लोकालाही अंतिम त्यांना इशारा द्यायचा की बाबा न तुम्ही जागेवर पैसे भरलेत आणि तुम्हाला आम्ही सर्व मी तर सोडा मी काय म्हणतो मी तर पहिले तयार होतो, पण आम्ही गेले कुमार नेतच नाही हा जो खोटा कांगावते लोक करत होते म्हणून या लोकांची कबड्डी निर्माण केली. ज्यांनी जागेवर पैसे भरले त्या लोकांचीच कबड्डी निर्माण केली आणि त्यांनाच म्हटलं की बाबा तुम्हीच त्यांना म्हणून देऊन टाका, म्हणजे माझ्यावरचा गैरसमजचे फोटो बोलतात ते थांबलं जाईल. आणि या लोकांनी गेल्या 6 महिन्यामध्ये बोलून जवळ 190 लोकांना बोलून त्यांचे प्लॉट त्यांना वाटप केले. पण जे लोक जाणीवपूर्वक येत नाहीत, गेल्या 5-6 आमचा सारखा सतत संपर्क आहे झाला, त्यावर काय करायचं, तर त्यांनी मला वाटतं काल सांगितलं की आम्ही असं घेऊन पाहिजे. पुढं काय बी मला सांगून घेतलं, आम्ही काय म्हणे ठरलो काल की ज्या किमतीमध्ये जागा आलेली आहे, आता जे लोक प्रामुख्याने ग्रुप नंबर 9 आणि ग्रुप नंबर 10 याच्या जवळजवळ 5% लोकांनी आलेले आहेत, पण 95% लोक त्या 2 ग्रुपचे राहिले. आम्ही काय म्हणतो, तुम्ही ग्रुपमध्ये येत ना, ठीक आहे. आज या जागा भरलेल्या लोकांच्या वाटेत समिती केली होती, त्यांच्या समोर आमचं जे अर्ज म्हणजे असं झालं की आम्ही ही जी जागा ज्या सभाला मिळती आहे ती जागा कोर्टातून आलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत आम्ही जागा देतोय ही वस्तुस्थिती पाहिलेली. आज जे लोक आले नाहीत त्यांना एक निर्वाणीचा इशारा देण्याचं काय सांगतोय की म्हणजे खोटे आरोप होता कामा नये. ज्या किमतीमध्ये जागा आलेल्या आहेत
त्याच किमतीमध्ये मी व हे जे समिती आहे प्लॉटवाटप समिती आम्ही ज्या किमती जागा दिल्या जे राहिले लोक असतील गुरुमध्ये दहा हे लोक जाणीवप्रकारचे चर्चा केलं त्यांनी यावं ज्या किमती कोर्टातून जागा घेतली एकही लाल पैसा नफा न घेतात त्यांनाही जागा द्यायची मी तयार ठेवलेली पण ते लोक जागाला घ्यायला येतच नसतील खोटे आरोपच करत असतील तर त्यांचा हात येऊन थांबू शकत नाही कोण थांबत नाही मग आम्ही काय म्हणलं की मी 30 वर्ष प्रामाणिक काम करून मी अन्याय फार सहन केला आता या 18 तारखेपर्यंत जेही जागेला पैसे भरले असतील त्यांना सर्वांना ज्या किमती जागा त्या किमती जागा द्यायची आहे